राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले। कोल्हापूर जिल्ह्यातील सतत होणाऱ्या धुवाधार पावसामुळे अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत, तसेच नद्यांची पाणी पातळी वाढून नद्यांना पूर आला आहे। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। गेले 8 दिवस पावसाची सततधार सुरूच असल्याने राधानगरी धरणाची पाणी पातळी ही सध्या 347.36 फूट इतकी झाली असून आज राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत। सकाळी 8:15 या धरणाचा 6 नंबरचा स्वयंचलित दरवाजा उघडला असून या दरवाजामधून सध्या 1428 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग चालू आहे, तर 5 नंबरचा स्वयंचलित दरवाजा सकाळी 9:10 उघडला असून धरणाच्या बीओटी पॉवर हाऊसमधून 1400 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग चालू आहे। दोन्ही दरवाजामधून एकूण मिळून 2856 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू असून एकूण विसर्ग हा 4256 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग भोगावती नदीच्या पात्रात सोडण्यात आलाय, त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊन ही पाणी पातळी धोका पातळी गाठण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असं आवाहन पाटबंधारी विभागाने दिलं आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK News चॅनेलला सबस्क्राईब करा।